Ragnarapati, Ragnarapide, Ragnarapide, Nikitaneka, Obadevan, Santarambadho, Sivirinanda, Adushpande, Rangitadho, Ajitnira. सर्व अच्छे सत्कार्यवती त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राबद्दल त्यांना मनापासून प्रेम आहे ते उपस्थित असणारे सर्व म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी त्या क्षेत्रामध्ये काम करत असणारे उपस्थित सर्व मान्यवर क्रीडापटू क्रीडा संघटनांचे पदाधिकारी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे माझे सर्व सन्माननीय सहकारी पदाधिकारी क्रीडा प्रेमी पत्रकार मित्र बंधु भगिनींना आजच्या या जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांना राज्यभरातल्या समस्त खेळाडू बांधवांना क्रीडा प्रशिक्षकांना क्रीडा मार्गदर्शकांना तसंच खेळाशी संबंधित कार्यकर्ते लाखो करोडो क्रीडा रसिकांना सर्वप्रथम आजच्या ऑलिम्पिक डेच्या निमित्तानं दिनाच्या निमित्तानं मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं आज आपण जागतिक ऑलिम्पिक दिन सोहळ्याचं दरवर्षी आयोजन करत असतो. या निमित्तानं ऑलिम्पिक डे रन सकाळी अकराच्या ठिकाणी झाली. मार्शल आर्ट असेल, तायक्वांडो असेल, डान्स त्याच्यामध्ये जंपरूप असेल आणि इतर पारंपरिक साहसी खेळांचं आयोजन ते आपण या ठिकाणी केलेलं होतं. आम्ही आल्यानंतर बघितलं इथं ऑलिम्पिक रथाचं पूजन आणि क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन झाल्यानंतर एक ऑलिम्पिक प्रदर्शन आणि योगासन शरीर सौष्ठव जिम्नॅस्टिक अशा विविध उपक्रमांचं आयोजन ज्या आमच्या खेळाडूंनी केलं त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये अशी काही मुलं आहेत मुली आहेत की त्यांना वाव देण्याची गरज आहे. आजपर्यंत ऑलिम्पिकच्या बाबतीमध्ये गेल्या 66 वर्षामध्ये जेवढं आपल्या देशाची लोकसंख्या आहे त्याच्या तुलनेमध्ये जरूर आपल्याला पदकं कमी मिळाली, परंतु अलीकडे नवीन पिढीने याच्यामध्ये फार जातीनं लक्ष घातलेलं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आपण आता पहिल्या तुलनेने पदक चांगल्या पद्धतीनं मिळवायला लागलो, परंतु त्याच्यात आणखी मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्यांनी कष्ट घेण्याची गरज आहे. आता बोलत असताना सांगितलं, राज्य सरकारमध्ये काम करत असताना मला ज्यावेळेस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष केलं किंवा त्याच्या आधी पण काम करत असताना क्रीडा क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या कोणत्याही योजना असतील तर त्याला आपण भरीव अशा प्रकारची मदत केली पाहिजे. बाळासाहेब लांडग्यांनी प्रास्तिकामध्ये सांगितलं की मॅटची व्यवस्था झाली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये मिनी ऑलिम्पिक असेल किंवा ऑलिम्पिक असेल या सगळ्या बाबतीमध्ये ज्यावेळेस खेळाडूंचं आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस मूलभूत गरजा त्यांना देण्याची गरज आहे. बालेवाडी क्रीडा नगरी आपण उभी केली, त्याच्यात अनेक खेळाडू चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतात. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये क्रीडा संकुलन उभं करण्याचं काम आम्ही सगळेजण करतो आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये मैदानं कमी होत चाललेली आहेत आणि त्याच्यामुळं ह्या खेळांच्याकरता मैदानं असली पाहिजे, सुविधा असल्या पाहिजे, अशा प्रकारचा राज्य सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला असतो. मला आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे की मधल्या काळामध्ये गेल्या ऑलिम्पिकमध्ये आपण 2 रौप्य आणि 4 ब्रांज अशा 6 पदकाची कमाई केली. या सगळ्यांच्या मागे या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या तसंच ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्याच ऑलिम्पिक खेळाडूंच्या परिश्रमाचा खूप मोठा वाटा आपल्याला बघायला मिळतो. स्वर्गीय आशाबा जाधव असतील, मिल्खा सिंग असतील, गगन नारंग असेल, सायना नेहवाल असेल, ही मंडळी आज आयकॉन झालेली आहेत आणि देशाच्या आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आणि तरुण तरुणींचा उत्साह वाढवणारी अशा प्रकारची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षाचा जर आपण आढावा घेतला
तर ऑलिम्पिक मध्ये आर्थिक महासत्ताचे वर्चस्व राहिल्याचं चित्र आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आपल्या देशाची आर्थिक महासत्तेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल, क्रीडा क्षेत्रावरची कामगिरीचा जवळचा संबंध असा अर्थ तुम्ही काढला तर तो चुकीचा ठरू नये. गेल्या 2 ऑलिम्पिक मध्ये आपण वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 9 पदक जिंकलेली आहे आणि याआधी 100 वर्षांमध्ये केवळ 2 वैयक्तिक पदक मिळू शकलेलो होतो. आता आपली पावलं आश्वासक दिशेने पडत आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. राज्य शासनाने देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली. राज्याच्या क्रीडा धोरणामध्ये आम्ही सगळ्यांनी क्रीडा मंत्री राज्यमंत्री असतील त्यांनी त्या ठिकाणी बदल केलेले आहेत, विशेष तरतूद दिली आम्ही या सगळ्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे केलेली आहे. माझी आपल्याला सगळ्यांना एक आग्रहाची सूचना राहील की जरी आपलं हे विद्येचं माहेरघर कुणी असलं तरी क्रीडा क्षेत्रामध्ये पुण्याची पर्याय महाराष्ट्राची मान उंचावण्याच्या करता खूप चांगले चांगले खेळाडू त्या ठिकाणी तयार होत आहे. या सगळ्यांना अतिशय वाजवी दरामध्ये क्रीडा संघटनांना खेळाडूंना संकुलामध्ये क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे अशा प्रकारे नेहमीच बाळासाहेब लांडगे आणि बाकीचे सगळे सहकारी मला त्या ठिकाणी सांगायचे आणि तशा पद्धतीचा निर्णय आमच्या मुख्यमंत्री असतील, आम्ही सगळे सहकारी असू, त्याच्यातनं घेतलेले आपल्याला लवकरच एक ऑलिम्पिक भवन. खरं तर आत्ताच मला तातडीनं ते काम सुरू करायचं होतं परंतु काही टेक्निकल बाबी आता त्याच्यामध्ये अडचणीच्या झालेल्या आहेत, परंतु त्याच्यातनं पण मी मार्ग काढतो आहे आणि त्याच्यातून संघटनांना पण त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता पुन्हा एकदा जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व ज्यांनी आपल्या स्वतःच्या कष्टाने नावलौकिक तुमच्या माझ्या राज्याचा देशाचा वाढवण्याचं काम केलं त्या सगळ्या आमच्या खेळाडूंचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो. सहभागी झाल्याबद्दल पण त्यांना धन्यवाद देतो. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेल्या तसंच अर्जुन पुरस्कार विजेत्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि सोहळ्याच्या आयोजनामध्ये सहभागी असलेल्या ऑलिम्पिक संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना इथं आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा मी या निमित्तानं त्यांना धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या दिवशी डॉक्टर उदय डोंगरे यांनी लिहिलेल्या ऑलिम्पिक राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा या पुस्तकाचं पण त्या ठिकाणी प्रकाशन झालं असं या निमित्तानं मी जाहीर करतो. अतिशय चांगल्या प्रकारे BSc MPA MPhil PhD अशा प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी क्रीडा क्षेत्रातलं योगदान आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी पदांची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2008-09 आपण त्यांना त्या ठिकाणी दिलेला होता. मागे त्यांचं तलवारबाजी एक क्रीडा कौशल्य असं पण एक पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. निश्चितपणे नवीन पिढीला हे ऑलिम्पिक राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा हे पुस्तक निश्चितपणे त्यांना उपयोगी पडेल. ते पुस्तक लिहिल्याबद्दल मी डॉक्टर उदय डोंगरेंना आमच्या सर्व क्रीडा क्षेत्रातल्या सहकारी मित्रांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.